भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत ऑनलाईन ऑफलाईन केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील विद्यालयात संपन्न मिरज तालुक्यातील के सोनी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद काल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक विद्यालय सोनी येथे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने संपन्न झाली या शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व मुख्याध्यापक तसेच पंचायत समिती बी आर सीच्या सौ प्रतिज्ञा सावंत मॅडम उपस्थित होत्या या ऑनलाईन व ऑफलाईन परिषदेचे प्रास्ताविक व सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत केंद्र प्रमुख श्री भास्कर यादव सर यांनी केले जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती करा लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जितेंद्र डुडी यांनी दोन हजार शिक्षक तसेच नूतन सरपंच उपसरपंच सदस्य यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले राष्ट्राची चांगली प्रगती करा पिढी घडवण्यासाठी चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे शिक्षकांच्या मदतीने सर्वांनी एकत्र येऊन सहभागातून जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणायची आहे या चळवळीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले ग्रामीण विकासात शिक्षण आरोग्य आणि पाणी या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत ग्रामस्थांना याचा लाभ देण्यासाठी प्रशासन आणि लोकांच्यामध्ये समन्वय असणं अत्यंत गरजेचे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांडपाणी व्यवस्थापन ई गोल्डन कार्ड आभा कार्ड जलजीवन मिशन घनकचरा अशा विविध संदर्भात माहिती दिली प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब यांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांसाठी गुणवत्ता शोध चाचण्यांचा अभ्यासक्रम व तो कसा साकारला आहे याविषयी माहिती दिली तसेच ए एस चाचणी एक बाबत करण्यात आली दोनचे एस साचनी दोन कसे असावी या संदर्भात डॉक्टर श्री शेलप्पा शेट्टी यांनी सुद्धा ऑनलाईन मार्गदर्शन केले शिक्षण परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात ऑफलाईनद्वारे सौ प्रतिज्ञा सावंत मॅडमविषयी तज्ज्ञ बी आर सी पंचायत समिती मिरज यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व प्रगतीमध्ये वाढवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व शासन निर्णय पाच डिसेंबर दोन हजार बावीस मार्गदर्शन व त्यानुसार शाळेचे नियोजन यावर अतिशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले केंद्रातील राज्यातील व जिल्हा आदर्श शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण श्री सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद चा सिद्धेवाडी यांनी मार्गदर्शन केले तसेच इयत्ता नववी व बारावीच्या विद्यार्थ्यांना महाकरिअर पोर्टल व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन संदर्भात मार्गदर्शन व नियोजन या विषयावर श्री चौगुले सर यांनी मार्गदर्शन केले शेवटी श्री तातोबा बनगर जिल्हा परिषद शाळा भोसे क्रमांक एक यांनी आभार मानले सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा